चित्राबद्दल बोलण्यापेक्षा चित्रातल्या आकारांची मांडणी, चित्रातल्या आकारांचं प्लॅनिंग जे काही चित्रकार करतो ते जास्त बोलकं असतं. त्यामुळे चित्रकारांनी फारसं बोलू नये, वक्त्यांनी बोलायचं असतं. चित्रकार आपल्या चित्रातून, आपल्या टू डायमेन्शनल स्पेस मधून बोलतो आणि ही स्पेस सगळ्यात महत्वाची असते. नाटकाचा पडदा जसा उघडतो आणि एखादं कॅरेक्टर स्टेजवर येतं, स्टेजवर येणारं कॅरेक्टर हे कुठल्या निवेदनातून येतं, एखादं कथानक सांगताना निवेदकाच्या पद्धतीने येणारं कथासूत्र ज्या पद्धतीने येतं, आणि मला वाटतं चित्रकार सुद्धा नेमकं हेच करत असावा. तो निवेदकाची भूमिका उत्तम करतो आणि त्याने असं निवेदन करत स्वतःच्या आजूबाजूचं विश्व, स्वतःच्या आजूबाजूचं वातावरण त्यांनी मांडलं पाहिजे. अर्थात प्रेक्षकालाही हे कळायला हवं, प्रेक्षकाचीही तेवढीच समज असावी. त्याची आकलन शक्ती आणि चित्रकाराची देण्याची शक्ती ही सारखी जर आली तर मला असं वाटतं की रसिक म्हणून कुणालाही कुणाचं चित्र आवडेल. त्यासाठी चित्रकार किंवा प्रेक्षक होण्याची गरज नाही पडणार. सूरज की तेज धूप पत्थरों को कुरेद रही है, समुद्र का पानी पत्थरों को थरथरा रहा है, ठंडी हवा मुझे बहुत दूर पहुंचा रही है. यहाँ कभी उत्सवों के दिन रात थे, वहां तुम दोपहर में सोई हुई होगी, इधर पत्थरों के रथ रेत में धसे हुए, गोपुरम का मस्तक केवल दूर समुद्र में झिलमिला रहा. विकास इथे यायच्या आधी कितीतरी वर्ष मी त्याचं समीक्षात्मक असे लेख जे लिहायचा त्याचं वाचन मी नेहमी करायचो आणि मला ते खूप आवडायची. तेव्हापासून मला हे होतं की हा विकास जोशी कोण असावा बा एवढं चांगलं लिहितो. त्याचं कारणही एक आहे की प्राध्यापक तो आता जरी झाला असला तरी तो आधीपासून समीक्षा करतो आणि समीक्षा करूनही त्याच्या चित्रामध्ये ती समीक्षा अशी उतरल्यासारखी वाटतं मला. कारण कसं असतं की समीक्षकांनी खरं तर आधी आर्टिस्ट असायला पाहिजे. त्याच्यामुळे विकासच्या कामामध्ये आणि त्या त्याच्या त्या विचारामध्ये असं बरोबर सातत्य आढळतं आणि चित्रांमध्ये सुद्धा मग हळूहळू त्याच्या आशय म्हणा किंवा विषय म्हणा तो बरोबर दिसायला लागतो. मला विशेष म्हणजे त्याचे ड्रॉइंग खूप आवडलीत, कारण ड्रॉइंगमध्ये जी एक अशी स्पॉन्टेनिटी त्याच्या ड्रॉइंगमध्ये आहे ते एक विकास त्याच्यामध्ये मला दिसायला लागतो. कारण विकासचा स्वभाव पण तसाच आहे आणि तो स्वभाव बरोबर त्या ड्रॉइंग मध्ये आलेला आहे. ड्रॉइंग करतो, सातत्याने ड्रॉइंग करत असतो. मी पाहिलेलं आहे त्याला, नेहमी काही नवीन केलं की घरी जाऊन दाखवायचे, त्याच्यानंतर त्याच्यावरती आमची चर्चा व्हायची आणि या सगळ्या चर्चेतून तो जो घडत घडत गेलेला आहे तो या प्रदर्शनाच्या निमित्ताने मला आज पाहायला मिळाला. अतिशय चांगलं वर्क आहे. कशेवटी प्राध्यापक आहे तो जर करेल तर मुलांना फायदा होईल आणि त्यानुसार तशी तशी पिढी निर्माण करेल. तर म्हणून मला असं वाटतं की विकास जोशीच्या या प्रदर्शनानिमित्त मी त्याला सुयश चिंतितो आणि कीप अप विकास. अनालिसिस करताना एकेका फिगरवर करणे आणि संपूर्ण चित्रावर करणे, म्हणजे संपूर्ण चित्राची चौकट ही माझ्या दृष्टीने विकासची एक परिपूर्णता आहे असं मला सातत्याने वाटतं. जेव्हा असं वाटतं की जेव्हा तो ट्रान्सफॉर्मेशन घेतो रंगातून ब्लॅक अँड व्हाईट वर जातो, त्यावेळेला त्यातला मूलभाव, मूलभूत अर्थ किंवा मूलभूत दृश्यांकन हे मात्र तो कधीच विसरत नाही. कारण माध्यम वेगळी असेल परंतु त्यातला स्थायी भाव हा जेव्हा जेव्हा मी अनुभवला तो मला सारखाच वाटला. सोपे विषय, डे टू डे लाईफ मधले विषय, म्हणजे प्रत्येक प्रेक्षकांना वाटावं असं वाटावं की तो माझ्याच भूमिकेतून ते चित्र चितारलं गेलेलं आहे. तो स्वतःला आणि प्रेक्षका चित्राच्या माध्यमातून कसं फ्यूज करावं, ते फ्युजन विचारांचं असेल, ते फ्युजन कदाचित बघणाऱ्याचं असेल, इन्व्हॉल्वमेंटचं असेल, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना प्रेक्षकाला त्यांनी दूर सारलं नाही, त्यांनी कॅनव्हासच्या जवळ आहे. त्यामुळे त्यातले विषय सोपे वाटणारे, डे टू डे लाईफमधले असणारे, त्याच्या जीवनातले, प्रत्येकाच्या जीवनातले, अजिबात त्यात कॉम्प्लेक्शन्स अजिबात नाही, सरमिसळ असणारी जी भूमिका त्यांनी आपल्या चित्रातून दाखवली त्यामुळे तो प्रेक्षक त्याच्या जवळ आहे. कधी कधी जवळ येतो, कधी कधी कॅनव्हासमध्ये जातो आणि त्याला मी तसं फ्युजन म्हणतो.
दुसरी गोष्ट आणखी महत्वाची म्हणजे त्याचं फ्युजन नुसतं की त्या कॅनव्हासच्या एका प्रतलावर राहत नाही, ते दालनाच्या भिंतीवरही जातं, त्या वातावरणातही जातं. मग ते ब्लॅक अँड व्हाईट असू दे, कलर असू दे, टेक्स्चरल व्हॅल्यूज असू दे, त्याला पोताची संख्या असू दे, ह्या सगळे एलिमेंट जरी साधारण मी घटक जरी घेतले तरी दर खेपेला तो चित्रकार, तो प्रेक्षक, त्याच्या जाणीवा, त्याच्या संवेदना ह्या कधीही फ्युजनच्या बाहेर गेल्या नाही आणि तोच त्याच्या चित्राचा मुख्य प्राण आहे असं मला वाटतं. इंडियन पेंटिंग मधला जो काही गोडवा किंवा जो काही इंडियननेस जो आहे तो त्यांच्या चित्रात खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतो. त्यांची कलर स्कीम स्वतः तयार केली, रंगसंगती स्वतःची कंपोज करण्याची वेगळी पद्धत, चित्रामधलं टेक्स्चर किंवा साधारणतः इंडियन पेंटिंग म्हणून जे काही ओळख असायला हवी ती एवढ्या लयदार फिगर वापरून सुद्धा ती ओळख तशीच त्यांनी टिकवून ठेवली आहे, हे त्यांच्या चित्राचं वैशिष्ट्य आहे. यांना काम करताना बघताना ती पेंटिंगची जी भाषा आहे ती कळत गेली की तिथे आर्टिस्टला बोलायची गरज नसते, की त्यांचं लहानपण असेल, त्यांच्या चित्रांमधले ज्या फिगर्स आहेत त्याच्यावरून मला कळायला लागलं की आर्टिस्टचं लहानपण कशा पद्धतीने गेलं असेल. मला कधी त्यांना विचारायची गरज पडली नाही, त्याच्यामुळे त्या सगळे फील्ड आणि त्यांचं काम छान वाटतं बघितल्यानंतर आणि आवडतं, मनापासून आवडतं. My father is good painter. I am proud of him. I'll speak to any painting canvas sketches and all the best.